राज्यात सध्या परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. या पावसानं करोडोंची वित्तहानी तर झालीच आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पीक पावसानं हिरावून घेतली आहेत, पण तिकडे पण रोगराईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाऊस लांबल्यानं राज्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया या साथीच्या रोगाची लागण सुरू झाली आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डेंग्यूने आतापर्यंत 4 जणांचा बळी घेतलाय, तर 15 ते 20 जणांचा संशयित मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 476 न वाढ झाली आहे. त्यामुळे हा लांबलेला पाऊस नागरिकांच्या जीवावर बेतल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.